19 या महामारी मध्ये गायक मोहम्मद अयाज यांनी सुमधुर आवाजातून गाऊन चांगली जनजागृती केली आहे आणि यामुळेच 2020 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ गिनेश मध्ये त्यांची नोंदही करण्यात आली आहे. यामुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आलाय. सोलापूरचे सुपुत्र व सुप्रसिद्ध गायक मोहम्मद अयाज यांनी कोरोनाच्या काळात सोलापूर शहर जिल्ह्यातील कलावंतांना घेऊन COVID-19 या रोगाचा आपल्या सुमधुर आवाजातून जनजागृती केली व 2020 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाल्यामुळे त्यांचा सत्कार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे शॉल पेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभागृह नेता मकबूल मोहोळकर, प्रवक्ते नागनाथ कदम, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तेकोंडा, भटके मुक्त जाती जमाती शहराध्यक्ष भारत जाधव व माजी नगरसेवक जेम्स जंगम आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. सोलापूरचे सुपुत्र अख्ख्या भारत देशाचे प्रसिद्ध गायक आणि आता नवीनच त्यांचं वर्ल्ड बुकमध्ये नाव नोंदलं गेलं की 2020 सर्व समाजाला घेऊन, सर्व समाजाचे गायकांना घेऊन 20 असल्या महामारी रोग असताना सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आहे. त्यानिमित्ताने वर्ल्ड बुकचे जे काही जे कोणी सभासद जे कोणी सगळं बघणारे आहेत ते संशोधन करून आज आपल्या सोलापूरच्या सुपुत्राचं नाव वर्ल्ड बुकमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक सुशीलकुमार शिंदे फॅमिली, प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. सोलापूरचे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद अयाज यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की नमस्कार. नुकतंच 2020 मी जे काही केलेलं आहे किंवा आजपर्यंत मी गेल्या 25 संगीताची सेवा करत आहे. तर मी एका छोट्याशा खेड्या गावातून बिलॉंग करतो, मंद्रूप इथून, मग सोलापूरला आलो इथून, मग इथून सोलापूरपासून वर्ल्ड टूर गेलो मी अख्ख्या जगामध्ये. मी आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या सोलापूरचं नाव तिथपर्यंत पोचवतो आणि सोलापूरच्या या मातीने इतके मोठे मोठे दिग्गज नेते दिलेले आहेत. आदरणीय शिंदेसाहेबांसारखे या मातीने दिलेले आहेत. ते खरोखरच माझे आदर्श आहेत, माझे गॉडफादर आहेत आणि मी त्या मनाने प्रयत्न केलेला आहे त्यांचा आदर्श घेऊन. मी सांगितलं क्षेत्रामध्ये आजपर्यंत जे काही कार्य केलेलं आहे 20-25 तर त्यामध्ये कुठलेही गायक गायिका उरलेलं नाही ज्याच्यावर मी काम नाही केलं. आणि मी एक मुस्लिम गायक असतानासुद्धा मी एक हिंदुइझमवरती, एक राष्ट्रीय एकात्मता म्हणून मी हिंदुस्तानच्या 10 गाऊन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये उषा मंगेशकर, आशा भोसले, अनुप जलोटा, साधना सरगम, अनुदा पडवाल, सुरेश वाडकर, वैशावसगावकर, रामशंकरजी, खूप मोठे लोक आहेत. हे सगळे पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे सगळे आहेत. तर त्यांना माझ्या संगीतामध्ये गाऊन घेऊन जो मी प्रोजेक्ट केलेला आहे एक सांगीतिक क्षेत्रामध्ये, या 2020 अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझं नाव त्यांनी शोधलं, खूप त्यांनी सर्च केलं, तर माझं नॉमिनेट झालेलं आहे, माझी निवड झालेली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स या बुकसाठी माझी नॉमिनेट झालेलं आहे. तर खूप लवकर ते मला प्रदान करायची आणि आमचे मित्र म्हणा, मोठे भाऊ म्हणा, आमचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले साहेब, सतत त्यांचं मला मार्गदर्शन असतो, त्यांचं सहकार्य असतो, सपोर्ट असतो. आणि आम्ही भले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलो तरीही खूप कलाप्रेमी आहेत आणि खास करून आमचे शिंदेसाहेब तर प्रश्नच नाही आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण काँग्रेस कमिटीचं आणि पदाधिकाऱ्यांचं, शिंदेसाहेबांचं, ताईंचं, आईसाहेबांचं आभार व्यक्त करतो आणि छोट्याशा कलाकाराला बोलून सन्मान दिला, मान दिला. थँक्यू सो मच. या प्रसंगी चक्रपाणी कज्जम पुरुषोत्तम श्री गादी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, संजय खरटमल आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.